ज्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार यांचे उपाध्यक्ष अनिल देसाई आणि इतर सर्वच मान्यवर आणि संचालक यांच्या उपस्थितीत हे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन होत आहे. आपल्याकडची ही फार मोठी परंपरा, पण 75 वर्ष या दीपामधलं तेल सातत्याने अखंड राहील आणि तो प्रकाश सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत पोहोचेल असा विचार करून बँकेने सुरुवात केली होती. बँकेच्या वचनामध्येच उद्धरेत्मानम, त्याच्या पुढचा श्लोक आहे आत्मानम. शेतकरी आणि आमच्या सोसायटीचे संचालक उभे राहिलेत, त्यांनी कृपया बसून घ्या मध्ये. आम्हाला सर्वांना जाणीव आहे, आपल्याला सगळ्यांना गरम होत आहे, पण आपण कार्यक्रम आदरणीय दादा या ठिकाणी आलेले आहेत, खरं म्हणजे मागे जे उभे राहिले त्यांनी कृपया बसून घ्या. मित्र हो, आज या ठिकाणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आणि सांगता 16 जणांच्या हस्ते संपन्न होणार आहे. ते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आहेत, आमच्या बँकेचे मार्गदर्शक आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, सर्वच आमदार महोदय या ठिकाणी, शंभूराज देसाई साहेब पालकमंत्री, त्याचबरोबर आमदार दीपकभाऊ चव्हाण, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक ज्यांनी 7 वर्षे अत्यंत यशस्वीपणे बँकची धुरा सांभाळली, ते छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे चेअरमन साहेब नितीन काका पाटील, माननीय मकरंदाबा पाटील, या ठिकाणी सर्वच मान्य उपस्थित आहेत, आनंदराव नाना उपाध्यक्ष, अनिलभाव गारगे साहेब, पुन्हा पुण्याहून आलेले दुर्गाडे साहेब, कलेक्टर साहेब आहेत, सीईओ साहेब, सर्वच मान्यवर आहेत, इन्फोसिसचे पदाधिकारी, मोडचे पदाधिकारी, आणि आपण सातारा जिल्हा बँकेवर गेली 75 वर्ष आपण सर्व जे प्रेम करत आहात, आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळं आदरणीय दादा, आमची बँक जी आहे ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये अग्रगण्य बँक आहे, आपल्याला सर्व त्याची प्रचिती आहे. आपण मागच्या 1 वर्षाला सातारा जिल्हा बँकेला भेट दिली होती, त्यावेळेला मी आपल्याला आणि जितीन काकांनी आपल्याला बँकेचा सगळा लेखाजोखा आपल्या पुढे मांडला होता. मित्र हो, या बँकेला 75 वर्ष पूर्ण होत असताना या जिल्ह्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक ग्राहक यांनी आमच्यावर फार मोठं आशीर्वाद दिलेले आहेत. आपला बँकेची स्थापना म्हणजे आज आपली आपले महात्मा गांधी यांची जयंती, त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री ज्यांनी व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे दुधाची योजना आणली त्यांची जयंती, आणि सातारा जिल्हा बँकेचा अमृत महोत्सव असा योगायोग या ठिकाणी संपन्न होतोय. बँक 15 ऑगस्ट 1949 साली स्थापन झाली, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 वर्षानं बँकेचा पहिला जो सोहळा संपन्न झाला, रौप्य महोत्सवी सोहळा, त्यावेळेला स्वर्गीय किसन वी राबा हे चेअरमन होते 74 साली, त्याच्यानंतर 99 साली बकाजी आबा चेअरमन होते, आणि आता आमच्या नितीन काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व हा सोहळा संपन्न होत असताना मला आणि आमच्या सर्वांना खूप आनंद दादा होत आहे. आपल्याला माहित आहे आपल्या बँकेचं ही दैदिप्यमान वाटचाल होत असताना आम्ही 18,000 कोटीचा व्यवसाय पार केलेला आहे. देशामध्ये फक्त व्यवसायामध्ये पुणे जिल्हा बँक आमच्यावर पुढे आहेत. अनेक योजना बँकेनं कार्यान्वित केलेल्या आहेत, 960 सोसायट्यांपैकी 948 विविध कार्यकारी सहकारी संस्था या आमच्या बँकेच्या नफ्यात आहेत. आपल्या सर्वांना या ठिकाणी संचालक आहेत सोसायटीचे, अत्यंत कार्यक्षमपणे ते सुद्धा व्यवसाय सांभाळतात. देशामध्ये 2,05,000 विविध कार्यकारी सहकारी संस्थांमध्ये फक्त 54,000 विविध कार्यकारी सहकारी संस्था नफ्यात आहेत. महाराष्ट्रामध्ये 22,000 विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, त्याच्यामध्ये 9,950 संस्था नफ्यात आहेत, पण सातारा जिल्हा बँकेच्या 960 पैकी 948 संस्था नफ्यात आणण्यामध्ये आमचं सर्व संचालक मंडळ यशस्वी झालेलं आहे. रामराजे साहेबांचं मार्गदर्शन तर नेहमीच आम्हाला मिळालेलं आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या हेतून बँक स्थापन झाली, उद्धरेत्मानम, आपल्या बरोबर सगळ्यांचा विकास करणे, हा विकास झालाय का तर खऱ्या अर्थानं 100% आपण विकास झालेला असं म्हणता येईल. साखर कारखाने 18 जिल्ह्यामध्ये आहेत, 11 कारखान्यांना कर्ज पुरवठा आहे, आणि सगळ्यात महत्वाचं बँकेचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शेतकऱ्यांना सुलभ आणि वेळेत कर्ज पुरवठा झाला पाहिजे.
सगळ्यामध्ये आपण महाराष्ट्रात बघितलं तर डिपॉझिटचे रेट आमचे सगळ्यामध्ये जास्त आणि व्याजाचे दर सगळ्यामध्ये कमी आहे. आणि असं असून सुद्धा आमच्या बँकेचा 189 कोटी प्रॉफिट झालेला आहे. मी सगळे रेशो आपल्याला सांगणार नाही, आमच्या नितीन काका आपल्याला सगळे विषय मांडतीलच, पण या निमित्ताने मी आमदार अजितदादा साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानेन की गेले 6 महिने मकरंदाबाने रामराय साहेब आणि बाबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्याने भेटून ज्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व दादांनी आमच्या सोडलेल्या आहेत. मी आपल्याला नम्रपणे सांगतो, या ठिकाणी विकास सोसायटींचे सचिव आहेत, जिल्हास्तरीय संघटना आणि केडर संघटना. दादांना म्हटलं ही केडर संघटना झाली पाहिजे, जिल्हास्तरीय सचिव त्यांना काही नोकरीची गॅरंटी नाही. दादांना निर्णय घेतला, सर्व IAS अधिकारी बोलवले आणि तोही निर्णय मला कालच कमिशनर साहेब बोलले तोही निर्णय झालेला आहे. आपल्याला माहिती आहे कर्जमाफीची योजना अत्यंत यशस्वीपणे दादांच्या आणि या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन यांच्या मार्गदर्शकांनी संपन्न झालेली. मी या ठिकाणी आपल्याला नम्रपणे सांगेन की आपल्याला बँकेला जे सभासद वेळेवर कर्ज परतफेड करत होते असे जवळपास 2 लाख सभासदांना 700 कोटीचा बेनिफिट मिळालेला आहे. आणि जे सभासद वंचित होते म्हणजे ज्यांनी ऊस लागवड केलेली आहे, ज्यांचं एकाच वर्षात परतफेड कर्जाची होत होती, असे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आम्ही दादांच्याकडे मागच्या महिन्यापूर्वी गेलो होतो आबा आणि आम्ही जाऊन मकरंद आबांनी त्याला विशेष आम्हाला सहकार्य केलेलं आहे. रामराजे साहेब आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण पाहतो या बँकेची जी प्रगती झालेली 110 पुरस्कारांनी बँक सन्मानित करण्यात आलेली आहे. मी अधिक बोलत नाही कारण बॅलन्स शीट सांगायची झालं तर फार मोठी बॅलन्स शीट आहे आमची. देशातला NPA सगळ्यात कमी आमच्या बँकेचा NPA, 17 वर्ष 0% NPA ठेवणारी बँक आहे. मी मगाशी म्हटलं या ठिकाणी सर्व विकास संस्थांचे संचालक आणि सचिव उपस्थित आहेत. बँकेनं संस्था सक्षम होण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या. 2008 सालापासून प्रत्येक संस्थेला मी 40,000 बँकेच्या नफ्यातून मदत करत असतो. बँकेला नफा मोठा झालेला आहे पण नफ्यातला 40 ते 42% वाटा हा शेतकरी संस्था यांच्या सक्षमीकरणासाठी त्याचं वाटप केलं जातं. बँकेचं RBI एक टीम आली होती दादा मागच्या 2 वर्षापूर्वी, आमचं प्रेझेंटेशन झालं तर RBI अधिकारी म्हणले तुम्ही समाजसेवा करता की बँकिंग करता, पण आम्ही त्यांना सांगितले ज्या बँक ज्या हेतूनं चव्हाण साहेबांनी स्थापन केली तो हेतू आहे की शेतकऱ्यांना मदत करणे आणि तो हेतू आम्ही साध्य केलेला आहे. 2013 साली आदरणीय लक्ष्मणताच्या चेअरमन असताना अब्दुल कलाम साहेब या बँकेला भेट दिली होती, त्यावेळेला ते म्हटले की 98% रिकव्हरी बँकेची कशी झाली, कशी करता, व्हॉट इज मिरॅकल बिहाइंड दिस. तर आम्ही त्यांना सांगितलं हा मिरॅकल नाही तर लोकांचा ह्या जनतेचा आणि सर्वांचा विश्वास असल्यामुळं हे आम्हाला सर्व शक्य झालेलं आहे. मित्र हो, सर्वात महत्वाचं म्हणजे बँक उत्पादन वाढीसाठी अनेक योजना कार्यान्वित करते. जमीन सपाटीकरणापासून ते उत्पादन वाढ आणि प्रक्रियेपासून निर्यातीपर्यंत जे जे पाहिजे ते शेतकऱ्यांना देण्याचा ह्या बँकेने प्रयत्न केलेला आहे. मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की 80% क्षेत्र हे ऊसाखाली क्षेत्र आहे. जिल्ह्यातलं ऊस उत्पादन वाढीसाठी आम्ही आपलं जिल्ह्याचं ऊस उत्पादन 35 टन आहे एकरी, ते 70 टन कसं होईल, 50-100 टन कसं होईल, म्हणून राहुरी विद्यापीठावर आपण करार केला आणि उत्पादन वाढीसाठी चालना दिलेली आहे. रामराजे साहेब नेहमी म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आम्ही जवळपास 500 शेतकऱ्यांच्या शेतावर तो प्रयोग राबवून AIच्या माध्यमातून 125 टन कसं उत्पन्न घेता येईल त्याच्यासाठी देशपातळीवर सकाळ उद्योग समूहानं आमची निवड केली होती. मी फारसं बोलणार नाही पण मी शेवटी एवढं सांगतो की अमृत महोत्सवी कार्यक्रमाला आपण अमित शाह साहेब सुद्धा येणार होतो, आम्ही दिल्लीला गेलो होतो, मी नितीन काकांनी काही प्रेझेंटेशन करताना ते म्हटले माझी बँक सुद्धा चांगली चाललेली अहमदाबाद DCC, आणि त्यांनी आपलं दादा खूप शंभूदादा फार कौतुक केलं अमित शाह साहेबांनी, तुम्ही कसा NPA मेंटेन करता, तर मी सगळी त्यांना स्टोरी थोडक्यामध्ये काकांना मी सांगितली. तर आपलं देशपातळीवर अत्यंत चांगलं नाव घेतलं जातं, सर्वांचे तुमचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच हे शक्य झालेलं आहे. सोसायट्या सक्षम झाल्या पाहिजे म्हणून सोसायट्यांना खूप बँक मदत करत असते. पॅक्स टू मॅक्स अंतर्गत अनेक 50 योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. नुसतं पीक कर्जाचं वाटप न करता त्यांना उत्पन्नाची साधनं कशी निर्माण करता येतील या दृष्टीनं सातत्याने बँक प्रयत्नशील राहिलेली आहे. मित्र मी खरं म्हणजे खूप बँकेबद्दल सांगण्यासारखं आहे. तिकडे महिला बसलेल्या आहेत, 4% बचत गटांचं कर्ज पुरवठा करणारी देशातील पहिली बँक आहे. आणि आता तर आम्ही जे लहान लहान व्यावसायिक आहेत त्यांना 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असं कर्ज द्यायला सुरुवात केली. राजू शेठ राजपुरे नेहमी आम्हाला आग्रह धरायचे महाबळेश्वरमध्ये, महाबळेश्वर एरियामध्ये जे रिटेल आउटलेट आहेत स्ट्रॉबेरीचे त्यांच्याकडे तारणाला जमीन नाहीये आणि म्हणून ती जमीन सुद्धा आम्ही म्हणजे त्यांची जमीन न घेता
घर किंवा एखादं जुजबी तारण घेऊन सुद्धा त्या कर्जाला मी सुरुवात केलेली. अशा अनेक योजना ग्रामीण भागातल्या महिला असतील, लोक गोरगरीब असतील, त्या सगळ्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत असताना संचालक मंडळाचं आम्हाला फार मोठं आशीर्वाद लाभलेले आहेत. अनेक परदेशातील दौरे झाले संचालक मंडळाचे, आणि ज्या परदेशामध्ये जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते सुद्धा सातारा जिल्ह्याच्या मातीमध्ये आपण अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व अजितदादा पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहात. हे जरी खरं असलं तरी आबा आपल्याला दादांचं, कारण एक फार मोठं आधारस्तंभ आहे आम्हाला महाराष्ट्रातलं. कुठली अडचण असली तरी आम्हाला त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून सर्व जवळपास प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. सचिवांचा प्रश्न होता तो संपत आलेला आहे. दुसरं जे आहे जे शेअर्स कॅपिटल जे संस्थांना वाढवलं पाहिजे ते सुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. मित्र, मी पुन्हा आपल्या सर्वांचं एकदा या अमृत महोत्सवानिमित्त अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. सर्वांचं आमच्यावर असंच प्रेम आशीर्वाद राहो राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय सका. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 75व्या वर्षानिमित्त साजरा होणाऱ्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, माननीय नामदार अजितदादा पवार, या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब, विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक माननीय आमदार रामराजे नाईक निंबाळकर साहेब, राज्याचे माजी सहकार मंत्री आणि कराड उत्तरचे विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील साहेब, सातारा विधानसभा मतदारसंघाचे लाडकं नेतृत्व आणि आमच्या बँकेचे मार्गदर्शक संचालक शिवेंद्र बाबा भोसले, वाई विधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंदबा पाटील, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमचे दुसरे लोकप्रिय आमदार दीपक चव्हाण, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दुर्गाडे सर, या कार्यक्रमास मुद्दामहून उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब, जिल्हा परिषदेच्या सीओ श्रीमती याशिनी नागराजन, या कार्यक्रमास मुद्दामहून उपस्थित असलेले जॉईंट रजिस्ट्रार महेश कदम साहेब, जिल्ह्याचे डीडीआर संजय सुद्री, नावडचे डीडीएम राजेंद्र चौधरी, उपस्थित आमचे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक बाळासाहेब पाटील, माझे बँकेतले सर्व सहकारी संचालक आणि या जिल्ह्यातून उपस्थित झालेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, विविध कार्यकारी सोसायटींचे संचालक, बँकेचे ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक, या सर्वांचं मी आजच्या या सोहळ्यामध्ये मनापासून स्वागत करतो. आमचे पत्रकार बंधू पण इथं सर्व उपस्थित आहेत,
त्या सर्व पत्रकार बंधूंचंही मी मनापासून स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि त्या काळामध्ये बाळासाहेब देसाई असतील, रघुनाथराव पाटील असतील, देशभक्त किसनवीर आबा असतील, नीलकंठराव कल्याणी असतील, अशा अनेक मान्यवरांनी या बँकेच्या स्थापनेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. बँकेची स्थापना होण्यामागचं प्रमुख कारण या जिल्ह्यातील शेतीला कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा व्हावा आणि सावकारी पाशामध्ये अडकलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची या सावकारी पाशातून सुटका व्हावी यासाठी या बँकेची स्थापना कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी केली. आपल्याला माहिती आहे गेले 75 वर्ष ही बँक या राज्यातीलच नाही तर एक देशातील अतिशय अग्रगण्य बँक म्हणून नावाजली जाते. या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि टप्प्याटप्प्याने ही बँक प्रगतीपथावर नेण्याचा प्रत्येक नेतृत्वाने प्रयत्न केला. यामध्ये आमचे कैलासवासी विलासराव पाटील उंडाळकर, केशवराव पाटील, माननीय कैलासवासी छत्रपती अभयसिंहराजे भोसले, कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील, भिलारे गुरुजी, बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील वाठारकर, सदाशिव तात्या पोळ, अशा अनेक मान्यवरांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि प्रत्येक टप्प्यावर ही बँक एक उच्च पातळीवर नेण्याचं या मंडळींनी काम केलं. यशवंतराव चव्हाण यांचा मार्गदर्शन आणि घालून दिलेल्या त्यांच्या आदर्शाचा आणि कर्तृत्वाचा डोळ्यासमोर ठेवून आमचं सर्व संचालक मंडळ आज काम करत आहे. बँकेची वाटचाल नेहमी प्रगतीपथावर ठेवण्यात संचालक मंडळाला आजपर्यंत यश आलेलं आहे. आजपर्यंतच्या या वाटचालीस सर्वांनी बँकेला मनोभावे सहकार्य केल्यामुळे जिल्हा स्वयंपूर्ण होण्यासाठी व जिल्ह्याचे आर्थिक विकासात बँकेला अग्रेसर राहण्यासाठी संचालक मंडळाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे. सातारा जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या अर्थसहाय्याच्या गरजा विचारात घेऊन अनेक विविध योजना राबवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, दुर्गम, डोंगराळ भागातील शेतकरी सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चितपणाने मदत झालेली आहे. 70 ते 80 दशकामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्थिक सहाय्यामुळे सह्याद्री कारखाना असेल, कृष्णा कारखाना असेल, अजिंक्य तारा कारखाना असेल, आमचा किसनवीर कारखाना असेल किंवा बाळासाहेब देसाई कारखाना असेल, हे सर्व साखर कारखाने या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचं महत्वपूर्ण काम सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने केलं. बँकेच्या अर्थसहाय्यातून जिल्ह्यात अनेक पाणी पुरवठ्याच्या योजना या उभ्या राहिल्या. कोरडवाहू क्षेत्र बागायत झाले, यामुळे हरित क्रांती होऊन शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी कर्ज उपलब्ध होऊ लागले आणि ऊस क्षेत्राच्या
मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं साखर कारखान्यांच्या ऊसाच्या उपलब्धतेचाही प्रश्न मार्गी लागला. म्हणजे या जिल्ह्याच्या एकूण सर्वांगीण विकासासाठी जिल्हा बँकेचं असणारं योगदान हे फार महत्वपूर्ण आहे. कृषी औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने अंतिम लाभार्थी असणाऱ्या शेतकरी कष्टकरी छोट्या व्यावसायिकांना सुद्धा आर्थिक विकासात मदत झाली. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कृषी औद्योगिक विकासाचे स्वप्न खऱ्या अर्थाने त्यामुळे साकार झाले. सुरुवातीला दोन शाखांच्या माध्यमातून ही बँक सुरू झाली. आज तिचा विस्तार होऊन जिल्ह्यामध्ये 319 शाखा, 65 ATM, 960 विविध कार्यकारी सोसायट्या, मोबाईल बँकिंग, ATM व्हॅन, 650 मायक्रो ATM मशीन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात बँक आज यशस्वी झालेली आहे. सुरुवातीला बँकेचे एकूण व्यवसाय 15 लाखावरून आज अमृत महोत्सवी वर्षामध्ये 18,000 कोटीचा व्यवसाय करण्यास बँक यशस्वी झालेली आहे. स्थापनेपासून ही बँक नफ्यामध्ये आहे आणि सातत्याने बँकेला ऑडिट वर्ग अ मिळालेला आहे. बँकेच्या सभासदांना चालू वर्षी म्हणजे दरवर्षीच आम्ही 10% पुढे डिव्हिडंड देत असतो. चालू वर्षी बँकेने 12% डिव्हिडंड दिलेला आहे. गेल्या 75 वर्षामध्ये बँकेने अनेक योजना सुरू केल्या. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना परदेशामध्ये शिक्षण घेता यावं, देशांतर्गत त्यांना उच्च शिक्षण घेता यावं यासाठी देशांतर्गत 30 लाखापर्यंत 0% व्याजाने आणि परदेशामध्ये त्याला शिक्षण घ्यायचं असेल तर 40 लाख रुपयापर्यंत 0% व्याजाने त्याचं शिक्षण कंप्लीट होतोपर्यंत हे कर्ज दिलं जातं आणि त्याला नोकरी लागल्यानंतर मग त्याच्याकडून व्याजाची वसुली किंवा बँकेच्या इतर हप्त्यांची वसुली केली जाते. याच्या मागचं कारण असं आहे की आमचा शेतकऱ्याचा मुलगा हा आता दिवसेंदिवस जमिनी कमी होत चाललेल्या आहेत आणि त्यांनी शिक्षणाकडे वळावं, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपलं गाव सोडून बाहेर पडावं हा या मागचा उदात्त हेतू संचालक मंडळाचा आहे. आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर जावं हे यामागचं कारण आहे. बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाची महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना जी आहे त्या योजनेतून आजपर्यंत 3,388 सभासदांना प्रत्येकी 10 लाख 15 लाख प्रमाणे 320 कोटी रुपयाहूनही अधिक कर्ज वाटप केलेलं आहे. त्यामुळं आमच्या तरुणांना रोजगाराची जी समस्या होती ती सोडवण्यासाठी सुद्धा निश्चितपणाने याचा फायदा झाला. बँकेने बँक आपल्या दारी योजना राबवून शासनाच्या अनेक विविध योजना ज्या आहेत त्या योजना राबवण्याचा निश्चितपणाने आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण होण्याचा निश्चितपणाने प्रयत्न झालेला आहे. बँकिंग प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या सर्व अत्याधुनिक असलेलं तंत्रज्ञान आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने अवगत केलेलं आहे. इन्फोसिस सारखी या देशातील नामांकित कंपनी आणि त्यांचं फिनॅकल म्हणून असलेलं जे प्रॉडक्ट आहे ते सुद्धा बँकेने नुकतंच 1 ऑक्टोबरच्या रोजी आता
आम्ही त्याचे कार्यान्वित केलेलं आहे. यामुळं बँकेच्या ज्या डिजिटल सेवा आहेत त्या अतिशय त्वरित आणि एकूण सिक्युरिटीचा असलेला जो प्रश्न आहे, सायबर क्राईमचा जो प्रश्न आहे, तो सुद्धा सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. आणि अतिशय चांगली ही कार्यप्रणाली आम्ही आज बँकेमध्ये बसवण्यात यशस्वी झालो आहे. बँकेने महिला बचत गटांना 4% व्याजदराने कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. 2010-2011 पासून 0% व्याजाने 3 लाख रुपयापर्यंत कर्ज पुरवठा महाराष्ट्रामध्ये करणारी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव बँक होती. आणि आमच्या बँकेचाच आदर्श घेऊन म्हणा किंवा आमच्या बँकेची योजना घेऊन म्हणा, राज्य शासनाने सुद्धा आता ती 0% योजना राबवलेली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा बँकेने खूप प्रकारचं काम केलेलं आहे. 17-18 दुष्काळामध्ये पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या बँकेच्या मार्फत चालू झाल्या. बँकेने त्यांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करून चारा छावण्या त्या काळात सुरू केल्या आणि या जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. बँकेने 2018 पाणी फाउंडेशन कपमध्ये ज्या गावांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या गावांना 1 कोटी रुपयाची मदत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करण्यात आली. जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळी भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई झाली त्या त्यावेळी बँकेने दुष्काळग्रस्त भागाला टँकरने पाणी पुरवठा केला आणि यासाठी बँकेने त्या काळात 2 कोटी रुपये खर्च केलेले. 2020 कोविडच्या साथीमध्ये बँकेने जे मोलमजूर आणि गरीब जनता जे विस्थापित होत होते, ज्यांच्या रोजच्या दैनंदिन जेवणाचा आणि खाण्यापिण्याचा प्रश्न ज्यांचा तयार झाला होता, अशा लोकांना बँकेने प्रचंड प्रमाणात मदत करून 1 कोटी रुपयाचं शिधा वाटप त्या काळात बँकेने केलं. तसंच मुख्यमंत्री सहायता निधीला 2,16,00,000 रुपये दिले. आणि शासकीय जे आमचे सगळे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये त्या काळात व्हेंटिलेटरची कमतरता होती, बायपॅक मशीनची कमतरता होती. बँकेने या सर्व जिल्ह्यातील दवाखान्यांना 3 कोटी रुपयाचे व्हेंटिलेटर आणि इतर सामग्री बँकेने त्या काळात पुरवून या जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे प्राण वाचवण्यामध्ये निश्चितपणाने मोठं योगदान केलेलं आहे. नुकतीच बँकेने बँकेच्या संचालकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेणुग्राम म्हणून एक बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक हाऊसिंग स्कीम आम्ही चालू केलेली आहे. यामध्ये 280 आमच्या सेवकांना 1,000 स्क्वेअर फीटचे फ्लॅट अत्यंत माफक दरामध्ये आम्ही उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचं कामही प्रगतीपथावर आहे. येणाऱ्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते निश्चितपणाने उपलब्ध होतील आणि बँकेच्या सेवकांना एक चांगल्या प्रकारची ही भेट किंवा ही मदत बँकेच्या माध्यमातून होत आहे. बँकेने भविष्य कालावधीमध्ये अनेक योजनांचं नियोजन बँकेने केलेलं आहे. यामध्ये पेपरलेस बँकिंग असेल, बँकेच्या 100 इमारती आम्ही स्वमालकीच्या करण्याचा सुद्धा संकल्प या वर्षी आम्ही केलेला आहे. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत कृषी प्रक्रिया प्रकल्प उभे करणे, मूल्यवर्धन साखळी निर्माण करणे, या अंतर्गत शेतीमालाचे नियोजन करणे, त्याच्यासाठी कच्चा मालावर प्रक्रिया करून तयार झालेला उत्पादन माल हा गोडाऊन आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यासाठी या सर्व
कोल्ड स्टोरेज आणि गोडाऊनची निर्मिती करण्यासाठी बँकेचा भविष्यामध्ये मानस आहे आणि त्याची साखळी तयार करण्याचा बँकेचा मानस आहे. शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात दुप्पट वाढ व्हावी या दृष्टीने सुद्धा बँकेचे विशेष प्रयत्न चालू आहेत. कृषी माल निर्मितीला चालना मिळावी म्हणून सुद्धा बँक प्रयत्न करत आहे. सोसायट्यांना साठवणूक गृहनिर्मितीसाठी मदत करणे आणि आम्ही दादा सोसायट्यांना जी गोडाऊन्स बांधली जातात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही 0% व्याजदराने आम्ही कर्ज पुरवठा करत आहोत. सर्व सोसायट्या या संगणीकृत करण्याचा बँकेचा मानस आहे आणि त्यामध्ये मला वाटतं बऱ्यापैकी आपण यशस्वी झाले. 900 काहीतरी सोसायट्या आपण आता कॉम्प्युटराईज होत आलेल्या आहेत आमच्या आणि राज्यात हे एक सर्वात महत्वाचं पाऊल सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने उचललेलं आहे. राहुरी कृषी विद्यापीठाशी आम्ही एक सामंजस्य करार केलेला आहे आणि त्यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचं उत्पन्न डबल कसं होईल यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत. यामध्ये दैनिक सकाळ असेल, अॅग्रोवन असेल, यांचंही मोलाचं योगदान आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे. प्रत्येक तालुक्यात वृक्ष लागवड, गडसंवर्धन करणे, रक्तदान शिबिर अशा अनेक प्रकल्प गेले एक वर्ष अमृत महोत्सवी काळात बँकेच्या संचालक मंडळाने राबवलेले आहेत. बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये बँकेचे आमचे ज्येष्ठ संचालक, मार्गदर्शक, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर साहेब, सहकार राज्यमंत्री, सहकार मंत्री, माजी मंत्री बाळासाहेब पाटील साहेब, श्रीमंत उदयनराजे भोसले, श्रीमंत शिवेनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रभाकर घारगे अशा सर्व संचालकांचं आणि बँकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं बँकेच्या या यशस्वी वाटचालीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे आणि या 75 कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या सर्व मंडळींचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. कृषी रोप घेतलेली प्रतिमा आहे आणि पुढे गाय वासरूची प्रतिमा आहे कारण शेतकऱ्यांसाठी काम करणारी बँक आहे. आणि आनंदाचा भाग त्यातला असा आहे की 2 दिवसांपूर्वी देशी गाईला राज्यमातेचा पुरस्कार शासनाने आता आणि त्याचं घोषणा केलेली आहे की इथून पुढे ती राज्यमाता असेल तर ते स्मृतिचिन्ह दिलं जात आहे. यानंतर उत्पादन शुल्क मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार शंभुराजजी देसाई यांचा सन्मान, श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी करावा अशी विनंती. माननीय छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले हे या बँकेचे माजी अध्यक्षही आहेत आणि सध्या विद्यमान संचालक आहेत. माननीय छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले सन्मान करतायत शंभुराजजी देसाई यांचा. यानंतर मी विनंती करतो माननीय संचालक, माननीय आमदार मकरंदाबा पाटील यांना की त्यांनी माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करावा. माननीय मकरंदाबा पाटील यांना विनंती. आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर माजी सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान करावा. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री शामराव उर्फ बाळासाहेब पाटील यांचा सन्मान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माननीय अनिलजी देसाई यांनी करावा
अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा सन्मान बँकेचे संचालक माननीय दत्तात्रय ढवाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय संचालक दत्तात्रय ढवाळ सन्मान करतायत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले माजी अध्यक्ष. यानंतर मी बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकरजी घारगे यांना विनंती करतो की आपण माननीय आमदार मकरंद आबा पाटील यांचा सन्मान करा. आमदार दीपक चव्हाण यांचा सन्मान माजी आमदार प्रभाकरजी घारगे संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या हस्ते होतोय. संचालक माननीय राजेंद्र राजपुरे यांना विनंती करतो की आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबरजी दुर्गाडे यांचा सन्मान संचालक राजेंद्र राजपुरे यांनी करावा अशी विनंती. माजी आमदार आनंदराव पाटील यांचा सन्मान संचालक प्रदीपजी विधाते यांनी करावा. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र दुडी यांचा सन्मान माननीय शिवरूपराजे निंबाळकर खरडेकर संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी करावा अशी विनंती. माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय सौभाग्यवती याशनी नागराजन यांचा सन्मान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका सौभाग्यवती कांचनताई साळुंखे यांनी करावा अशी विनंती. माननीय सौभाग्यवती याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद त्यांचा सन्मान करतायत कांचनताई साळुंखे. माननीय भाग्यश्री फरांदे मॅडम कृषी अधिकारी यांचा सन्मान ऋतुजा पाटील यांनी करावा विनंती. माननीय भाग्यश्रीताई फरांदे कृषी अधिकारी. खर तर व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर अनेक मान्यवर उपस्थित आहेत पण या सन्मान सोहळ्यामध्ये अधिक वेळ न घालवता मी सर्व अधिकारी आणि संचालक वर्गाला विनंती करीन की जागेवरच त्यांचे सन्मान आपण करूया. माननीय अध्यक्षांनी बोलताना सांगितलं 2009 पासून कोअर बँकिंगमध्ये गेलेली बँक सातत्याने नवनवीन सेवा ती देत असते. यावेळेला एक वेगळा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे तो म्हणजे इन्फोसिसचं फिनॅकल नावाचं सॉफ्टवेअर जे 70% फक्त बँकिंगमध्येच वापरलं जातं त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारे पार्टनर आहेत मोडस आणि डेटा सेंटर नेटवर्क मॅनेजमेंट आहे गायत्री इन्फोटेक यांच्यातर्फे डेटा सिक्युर
साठी मेजरली हे वापरलं जातं, त्याचं उद्घाटन बटन दाबून आता होत आहे. त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आपण ती प्रणाली प्रत्यक्ष पडद्यावरती बघू शकतो. कदाचित आपल्याला माहिती असेल पुण्यासारख्या ठिकाणी माननीय अजित दादा, आपले पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार नितीन पाटील, चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, इतर सर्व माझे संचालक सहकारी आणि फार मोठ्या संख्येने अपेक्षेपेक्षाही जास्त, कदाचित वेळ संध्याकाळ मिळाली असते तर संबंध मैदाने फुल होईल असे जमलेले सर्व सदस्य, नागरिक, सभासद, बंधू आणि भगिनी, दादा, या जिल्ह्याला ज्या अनेक चांगल्या परंपरा आहेत आणि चांगल्या परंपरेनं राज्यातनं आणि देशाला या जिल्ह्याने दिलेला जो एक मार्ग आहे, त्यात चव्हाण साहेबांनी दिलेलं सत्तेचं विकेंद्रीकरण, कैलासवासी बाळासाहेब देसाईंनी त्या काळात चालवलेलं गृह खातं, पाटण खोऱ्याचं सर्व विद्युतीकरण बाळासाहेब देसाईंनी केल्याचं मला स्मरतं. आणि तिसरी गोष्ट, जिल्हा बँक ज्याचं कौतुक, याचं मार्गदर्शन अनेकांनी केलं, राज्यावरच्या देशावरच्या बँकांनी या बँकेला सन्मानित केलं, त्यासंबंधी मी काही जास्त बोलू इच्छित नाहीये कारण मला वेळ थोडा दिलेला आहे. दादा, खरं आपल्याला गडबडीत आले हेच फार झालं. शंभूराजांना आपण कधीही धरून आणू शकतो, परंतु खरं बघायला गेला तर दादा, आम्ही सर्व संचालक भाग्यवान आहे की 75व्या या सोहळ्याला आम्ही संचालक म्हणून तिथं काम करतोय आणि हा ऐतिहासिक सोहळा बँकेच्या इतिहासात आणि पुढे भविष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील इतकं बाकी निश्चित आहे. आणि या सोहळ्याला आपण नेहमीच या जिल्ह्याला साथ दिलेली आहे, वेगवेगळ्या स्वरूपात दिलेली आहे, अजूनही देत आहे, पुढेही द्याल याविषयी मला खात्री आहे. परंतु खरं मला जर विचाराल तर मनात, या जिल्हा बँकेने सगळ्यात मोठा पांडा जर काय पाडला असेल आणि कोणी पाडला असेल, तर जे कर्ज घेतात, जे पीक कर्ज घेतात, त्या सर्वसामान्य शेतकरी सभासद, हे कर्ज आपल्याला परत द्यायची जबाबदारी आहे, हा संस्कार जोर या जिल्हा बँकेच्या क्षेत्रात तुम्ही सर्वांनी घातलाय, याचं सगळं श्रेय खरं मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मनापासून आपल्या सगळ्यांना देतो. कित्येक जिल्हा बँका आम्ही बघतो, काय होतं, कसं होतं, कसं होतं हे बघतो. आज दादांनी जे बटन दाबलं हे आज आपल्या बँकेचे उद्यापासून सर्व व्यवहार, तुम्ही सोसायटीत केलेले व्यवहार, सोसायटीने दिलेलं कोणाला कर्ज, इतर व्यवहार, हे सगळे ऑनलाईन एका क्षणात जिल्हा बँकेत दिसणार आहेत आणि जिल्हा बँकेतनं कदाचित माझं जर चुकत नसेल तर RBIला जाणार आहेत, अशी सिस्टीम आपण लावलेली आहे. मला वाटतं महाराष्ट्र राज्यात ऑनलाईन यशस्वीरित्या चालवू शकणारी बँक, डिजिटल बँक ही सातारा जिल्हा बँक आहे, याची सगळ्यांनी नोंद कृपया करून घ्यावी, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलतो. आता खरं मला तर बोलायचं होतं, परंतु इलेक्शनचे दिवस आहेत. मला एक नक्की कळतंय दादा, की कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे क्षेत्र आहे ते भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने फार सिरियसली घ्यायला लागणार आहे, कारण सर्व क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एकही क्षेत्र राहिलेलं नाही आहे की त्याच्यात त्याचा परिणाम होणार नाही, कदाचित चांगला होईल, कदाचित वाईट होईल. मला आपला स्वभाव माहिती आहे, कामाची पद्धत माहिती आहे. अगदी खरं सांगायचं तर साखर कारखान्याच्या कार्यावरही या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आज आपल्याला हे नवीन वाटतं,
परदेशात नवीन नाही, आपण मागे पडून चालणार नाही. पुढची आपली झेप जी राहणार आहे की बँकिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याची सांगड कशी घालावी अशी आपली राहणार आहे. एवढंच मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. जास्त बोलून आपला वेळ घेणार नाही, जास्त सांगण्यासारखंही नाही. आम्ही मंडळी बोलतो कमी आणि करतो जास्त, एवढं बाकी खरं आहे. राहत नाही म्हणून मी सांगेन की जिल्हा बँकेच्या सुरुवातीला 1949 या काळात फलटण संस्थान होतं आणि फलटण संस्थानमध्ये एक लक्ष्मी सहकारी बँक नावाची होती. बाकीच्यांनी पाये घातले, परंतु लक्ष्मी सहकारी बँकेचं जे भाग भांडवल होतं हेच आम्ही जिल्हा बँकेला मर्ज करून टाकलं, एकत्र करून टाकलं आणि त्या काळात आपल्याला या जिल्हा बँकेची बऱ्यापैकी सुरुवात केली. हे फलटणचा नागरिक म्हणून आपण जिल्ह्याने त्याची नोंद घ्यावी एवढीच इच्छा आहे. जास्त बोलून वेळ घेणार नाही. सन्माननीय नेत्यांचं, मंत्री महोदयांचं, आपलं सगळ्यांचं आभार मानून मी रजा घेतो. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे. मान्य दादांना पुढच्या यावल्याच्या कार्यक्रमाला वेळेवर पोचायचं आहे आणि एमडीनी बँकेच्या चेअरमन साहेबांपेक्षा जास्त वेळ घेतला भाषणाला आणि एमडीपेक्षा जास्त वेळ खासदार चेअरमन साहेबांनी घेतला भाषणाला. त्यामुळे दोघांनी सगळ्या वक्त्यांचा वेळ घेतल्यामुळं रामराजे साहेबांनी आम्ही दोघांनी ठरवलं की 5-5 मिनिटात शुभेच्छा द्यायच्या. बँकेच्या कामकाजाबद्दल सरकारने आणि नितीन काकांनी विस्तृत इथं विश्लेषण केलं. काकांनी उल्लेख केला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा, आरडी पाटील काकांचा. कदाचित काका जुनं रेकॉर्ड बँकेकडे जर असेल सरकारे पहिल्या नंबरचा शेअर्सची पावती दौलतराव श्रीपतराव देसाई मुक्काम पोस्ट मरळी तालुका पाटण जिल्हा सातारा ही आहे. तुमच्याकडे जर पहिलं पावती पुस्तक कुठं असेल तर बाळासाहेब देसाई साहेबांचं पहिलं नाव आहे, दौलतराव श्रीपतराव देसाई मुक्काम पोस्ट मरळी तालुका पाटण जिल्हा सातारा. त्यामुळं साहेब संस्थापक या बँकेच्या पैकी एक आहेत. पहिले अध्यक्ष होते, नंतर आरडी पाटील चोरेकर हे अध्यक्ष झाले. पण जी परंपरा बँकेनं जपलेली आहे त्या काळापासून, त्याची एका वाक्यात दादा सांगायचं झालं तर आर्थिक शिस्त आमच्या बँकेनं ही पहिल्यापासून जपलेली आहे आणि राजकारण बँकेत कधी येऊ दिलं नाही. आमचे गटतट आहेत प्रत्येकाचे, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका लढवतो, कोण निवडून येतं कोण पडतं, पण बँकेच्या व्यवहाराशी राजकारणाची संगत ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सुरुवातीपासून जे ठरले त्याप्रमाणे कधी या ठिकाणी येऊ दिलेलं नाही. त्याच्यामुळे एवढी चांगली जी आर्थिक परिस्थिती आहे ही त्याच्यामुळे या ठिकाणी आहे. राजकारणाचे जोडे लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी सांगायचे की सहकारामध्ये काम करताना त्या संस्थेच्या आत जाताना तुमची राजकीय पादात्राने बाहेर ठेवा आणि मग त्या संस्थेचा कारभार करा. ते तंतोतंत आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक सहकार क्षेत्रातल्या संस्थेमध्ये आम्ही मंडळींनी पाळलेलं आहे. आपण सरकारने सांगितलं एक नंबरची जिल्ह्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, राज्यातून 2 नंबरची आमची, बरोबर ना, व्यवसाय नाही, 2 नंबरची आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. पुणे जिल्ह्याचा मोठा व्याप जर बघितला आणि आपला जिल्हा भौगोलिक क्षेत्र जर बघितलं तर आपण खूप संख्येनं लहान आहोत. पण मी म्हणलं तसं आर्थिक शिस्त, नियोजनबद्ध कामकाज आणि सहकारामध्ये राजकीय पादात्रानं बाहेर ठेवून काम करण्याची पद्धत, त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं अत्यंत चांगला प्रगतीचा आलेख या ठिकाणी निर्माण केलेला आहे. उल्लेख आवर्जून केला पाहिजे, सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब असतील, मी असेन, आता नव्यानं गेल्या वर्षभरात आलेले मकरंदबाबा असतील, शिवेंद्रबाबा असतील, आम्ही सगळे सहकारी साखर कारखानदारीशी संबंधित मंडळी आहोत आणि बँकेचा मोठा व्यवसाय पाटील साहेब बाळासाहेब असेल, बरोबर ना, मोठं ग्राहक आपण कारखानदार आहोत. त्यामुळे जरा आज काहीतरी नितीन काका घोषणा करतील रोपे महोत्सवात, बाबा एखादा टक्का व्याज सवलत सहकारी साखर कारखान्याने देऊ असं वाटत होतं. मी दादांना सुद्धा म्हणलं आता तुम्ही तरी रोपे महोत्सवी कार्यक्रमात, कारण सरकारने सांगितलं व्यवसाय आहे, बरोबर आहे, नफा आहे, बरोबर आहे, पण त्याचं प्रमाण जर काढलं तर साखर कारखान्याशी लिंकिंग वसुली जी तुमची सगळी आहे का चुकतंय माझं काय, बरोबर आहे. मी अर्थ राज्यमंत्री होतो दादांच्या हाताखाली, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी अर्थ विभागाचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळं कारखानदारांना सुद्धा तुम्ही जे म्हणला ना एक पैसा बुडवायची सवय नाही. त्यामुळं आणि कारखान्यांचं कसं असतं,
सोसायटीच्या सचिवाला कामच नाही. बँकेतनं बँकेत बिलं वर्ग व्हायच्या अगोदर सोसायटीची कर्जाचा हप्ता वसूल करूनच खात्यावर पैसे जातात. परस्पर त्याच्याकडनं बँकेकडे पैसे जमा. त्यामुळं सचिवांना पण काय फारसा त्रास होत नाही. त्या शेतकऱ्याच्या दारात जायचं आणि दारातनं जाऊन वसुली करून आणायचा. त्यामुळं अत्यंत चांगलं काम आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आहे. शिस्तबद्ध काम आहे. आणि नितीन काकाच्या रूपाने एक उमदार तरुण चेअरमन बँकेला मिळालेला आहे. माननीय दादांनी आता काकांना खासदार राज्यसभेवरती केलेला आहे. कारण बरेचसे प्रश्न जिल्हा मध्यवर्ती बँकेत एखादी नवीन योजना करायचं म्हटलं की नाबार्डची अडचण, अमुक रिझर्व्ह बँकेची अडचण, आता नाबार्ड रिझर्व्ह बँक, हे सगळं केंद्राशी संबंधित आहे. आणि राज्यसभेमध्ये बँकेचे चेअरमनच बँकेचं प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी दिल्लीमधनं सोयीस्कररित्या आपल्याला करून घेता येतील. जास्त मोठं भाषण या ठिकाणी मी करत नाही. आज रौप्य महोत्सवानिमित्त सर्व कामकाजाला जिल्हा मध्यवर्ती बँक 100% संगणकावर आली. माननीय श्रीमंत रामराजे साहेबांनी सांगितले की एक झालेला व्यवहार कुठलाही जिल्ह्यामधल्या कुठल्याही सहकारी संस्थेतला बँकेशी लिंक असणारा तो थेट हेड ऑफिसमध्ये इमिजिएटली या ठिकाणी नोंद केला जाणार आहे. आणि इमिजिएटली त्या व्यवहाराची नोंद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये होणार आहे. एवढी ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं स्वीकारलेली ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. सभासदांचा शेतकऱ्यांचा विश्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती आपल्या निश्चितच आहे. तो अधिक दृढ व्हावा आणि याही पेक्षा चांगली प्रगतीची शिखर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं पादाक्रांत करावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. मगाशी बोलण्याच्या ओघात राहिलं, आज माननीय केंद्रीय गृहमंत्री सन्माननीय अमितभाई शहासाहेब मुंबईमध्ये आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची खूप इच्छा होती आजच्या कार्यक्रमाला येण्याची. सकाळी त्यांनी प्रयत्न देखील केला, म्हणजे त्यांच्यासाठी चॉपर देखील तयार होतं, राजभवनवरनं थेट निघून ह्या कार्यक्रमाला यायचं. पण माननीय अमितभाई शहासाहेबांची बैठक लांबण्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना इच्छा असून सुद्धा या समारंभाला येता आलं नाही. त्यांनी शुभेच्छा चेअरमन साहेब माझ्याकडनं आपल्या सर्व बँक परिवाराला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दादा तर बोलतीलच, पण शिंदे साहेब ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. दादा, तुम्ही जसं म्हणता सातारा जिल्हा माझा आहे, तसं दरेगाव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आणि नितीन काकांपेक्षा आबांचे जवळचे संबंध आहेत शिंदे साहेबांशी. आबा बरोबर का नाही हो तरी म्हणा. त्यामुळं म्हणजे बऱ्याचदा आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो आणि आबा इकडे होते तरी सुद्धा दराला आमची गाठ पडायची. सीएम साहेबांच्याकडे आबा काहीतरी कामं विकासाची घेऊन यायचे. त्यामुळे मला आवर्जून सीएम साहेब म्हटले आबांना सुद्धा सांगा मला यायचं होतं, परंतु अशा महत्वाच्या बैठकीमुळं मला येता आलं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. पुन्हा एकदा या बँकेच्या सर्व कामकाजाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या या सांगता समारंभाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी शंभूराज देसाई, रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, शिवेंद्रराजे भोसले, मकरंदाबा पाटील, दीपक चव्हाण, प्रभाकर घारगे, आनंदराव पाटील, अनिल देसाई, दिगंबर दुर्गाडे, प्रदीप विदाते, शिवरूपराजे निंबाळकर, बकाजीराव पाटील, राजेंद्र राजपुरे, सुनील खत्री, लवराज जाधव, दत्तानाना ढमाळ, ज्ञानदेव रांजणे, रामराव लिंबे, कांचनताई साळुंके, ऋतुजाताई पाटील, उपस्थित विविध राजकीय पक्षांमध्ये काम करणारे परंतु सहकारामध्ये देखील काम करणारे सर्व आमचे वडीलधारी, तरुण सहकारी, महिला भगिनी, माझे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सन्माननीय सभासद, सर्व माजी डायरेक्टर, माजी चेअरमन, माझे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, विद्यमान अधिकारी कर्मचारी, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज आपल्याला आपल्या बँकेचे चेअरमन खासदार नितीन पाटलांनी आणि बँकेचे सीईओ आणि त्यांच्या सगळ्या टीमनी आपल्याला इथं बोलवलेलं आहे. आपण सगळेजण आलात, मी देखील आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो.
बरेच दिवस चेअरमनच्या मनामध्ये होतं की हा कार्यक्रम देशाच्या सहकार मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली व्हावा, त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हावा, पण काही ना काही कारणानिमित्त तारखा जुळत नव्हत्या आणि मधी पितृ पंधरवडा आला आणि त्याच्यानंतर त्या तारखा राहिल्यानंतर लवकरच आचारसंहिता लागेल. अनेक देशातली अग्रगण्य बँक, महाराष्ट्राची नंबर एकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, याचा अमृत महोत्सव सांगता सोहळा होत असताना तो तेवढ्याच दिमाखात झाला पाहिजे अशा प्रकारची मनमन इच्छा चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक बोर्ड आणि त्या सर्वांची होती. आणि ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिलात आणि मलाही ह्या कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी संचालक बोर्डाचं, चेअरमनचं, व्हाईस चेअरमनचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 15 ऑगस्ट 2023 ते 15 ऑगस्ट 2024 या काळामध्ये आपला अमृत महोत्सव साजरा केला, तो काळ होता. आणि आज होत असलेल्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याला, मी नेहमी सांगतो, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो, तो सतत पुढे जात असतो, आपल्याला त्या पद्धतीनं पुढे जायचं असतं. माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी आपले आपले विचार मांडत असताना इथं सांगितलं की आपल्या भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, लोकनेते बाळासाहेब देसाई, थोर स्वातंत्र्य सेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर आणि कराडचे रघुनाथराव पाटील या नेतृत्वांनी त्या काळामध्ये लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये रुपांतर झालेलं आहे. आणि एक पाहताना माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला मनापासूनचं समाधान आहे. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु 1999 ते 2004 त्या 5 वर्षात मी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्याच वेळेस मी राज्य सहकारी बँकेचा पण प्रतिनिधी होतो. राज्य सहकारी बँकेचा एक एक डायरेक्टर हा वेगवेगळ्या जिल्हा बँकेमध्ये जात असतो डायरेक्टर म्हणून, आणि त्यावेळेस मला त्या संचालक बोर्डामध्ये राज्य सहकारी बँकेचा प्रतिनिधी म्हणून संचालक बोर्डामध्ये जाण्याचा योग आला. आणि मी मुळातच जरी राजकारणामध्ये आलेलो असलो तरी मी पहिल्यांदा माझ्या गावच्या विकास सोसायटीचा पंच झालो, नंतर चेअरमन झालो आणि नंतर बँकेमध्ये, जिल्हा बँकेमध्ये आलो आणि तिथून पुढे माझी राजकीय जीवनाला सुरुवात झाली. सांगायचं तात्पर्य की मला सहकार हे अतिशय जवळचं अशा प्रकारचं माझं नातं आहे. त्याच्यामुळे अनेकदा मी सरकारमध्ये असताना आमच्या विचाराच्या लोकांच्याकडे कसं खातं राहील हा प्रयत्न मी केला. माग महाविकास आघाडीमध्ये असताना बाळासाहेब पाटलांना आम्ही सहकार मंत्री केलेलं होतं, यावेळेस देखील महायुतीमध्ये मी दिलीप वळसे पाटलांना केलं. मी त्यांना आग्रहाने सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला जायचं, ते माझ्याबरोबर पुण्यातनं हेलिकॉप्टरनी येणार होते, परंतु अचानक त्यांची तब्येत थोडी नरम झाली आणि त्यामुळं त्यांनी सांगितलं की दादा मला येता येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते पण काही काळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. अशा पद्धतीनं आज काही अडचणीमुळं मुख्यमंत्री येऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री येऊ शकले नाही आणि सहकार मंत्री देखील येऊ शकले नाही. त्याच्याबद्दल कृपा करून कुणी गैरसमज करून घेऊ नये अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. सातारा जिल्ह्याची तसं बघितलं तर भौगोलिक परिस्थिती त्याच्यामध्ये अतिशय टोकाची विविधता आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेला महाराष्ट्र महाबळेश्वर आहे, जावळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तर बघितलं तर अतिपावसाचे तालुके, तर पूर्वेला मान खटाव सारखे अतिशय दुष्काळी अशा प्रकारचे तालुके आणि अशा वैविध्यपूर्ण भागातल्या शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता, ग्रामीण भागाच्या विकासाच्या करता दूरदृष्टी असणाऱ्या तत्कालीन नेतृत्वानी आपल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 75 वर्षापूर्वी स्थापन केली आणि त्यातून शेतकऱ्यांच्या, जिल्हावासियांच्या आर्थिक विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मी पण पहिल्यापासून बघत आलेलो आहे, जसं चव्हाण साहेबांनी, जसं बाळासाहेब देसाई साहेबांनी, त्याचबरोबर किसनवीरांनी आणि रघुनाथ पाटलांनी यांनी जसं हे रोपटं लावलं, त्याच्यात सुरुवातीला यांनीच मार्गदर्शन केलं
अनेक वर्ष ही बँक नावारूपाला येण्याच्या करता यांनी अतिशय परिश्रम घेतले. माझ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एक आर्थिक शिस्त मी आपल्याला सांगतो, विकास सोसायटी असो, पतसंस्था असो, कोणती आर्थिक संस्था असो, त्याही संस्था जर आर्थिक शिस्त लावली तरच ती टिकते. जरा आर्थिक गडबड झाली तर तिथं घोटाळे व्हायला सुरुवात होते आणि त्याची जबरदस्त किंमत ही माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मोजावी लागते. विशेषतः मी जिल्हा बँकेच्या बद्दल बोलतो. आज मला त्या बँकांची नावं घेऊन कारण नसताना बदनाम करायचं नाही, परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक बँका अशा आहेत की ज्या तिथल्या संचालक बोर्डांनी नीट लक्ष दिलं नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांना खरं कळत असतं, अधिकाऱ्यांना कळत असतं जर काही गडबड सुरू झाली तर पहिल्यांदा अधिकाऱ्यांनाच कळतं की इथं गडबड सुरू झाली. त्यांनी त्याच वेळेस DDRला किंवा संबंधितांना लक्षात आणून दिलं तर दुरुस्त लगेच करता येतं. जर संस्था अडचणीत आली तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागती आणि नाहक आमच्या शेतकऱ्यांना पण त्याची किंमत मोजावी लागती. आज अनेक ठिकाणी पीक कर्ज मिळत नाही अशा प्रकारच्या तुमच्या माझ्या राज्यातल्या काही जिल्हा बँका आहेत. आम्ही त्याच्यात नाबार्डच्या माध्यमातून कुठं राज्य सरकारची हमी देऊन काही ना काही मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो, परंतु दुर्दैवानी तिथं जे काही नवीन नियमावली ठरलेली आहे, आखलेली आहे, त्याच्यात ते बसत नाही आणि मग अडचणी येतात. त्याकरता माझे नितीन पाटील असतील, त्यांचं संपूर्ण संचालक बोर्ड असेल, त्या सर्वांना विनंती आहे त्याला पुढे कदापि दृष्ट लागून न देण्याचं काम यांनी पण करावं आणि तुम्ही पण सभासदांनी करावं हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. कारण असंच आज 75 वर्ष पूर्ण झाली, बघता बघता पुढे 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेस शतकोत्सव कार्यक्रम निश्चितपणे केला जाईल, त्यावेळेस सर्वांनी हजर राहावं अशी परमेश्वरची प्रार्थना करतो. पण काय होईल ते सांगता येत नाही, कारण काळाच्या नियतीच्या पुढं तुमचं माझं काही कुणाचं चालत नाही. शेवटी घडणारी घटना घडत असते पण हे पुढे चालत राहणार. आज देखील मी ज्या ज्या वेळेस बँकांचा आढावा घेतो, सहकार्याच्या बद्दलची माहिती घेतो, सगळ्या बाबतीमध्ये पहिला क्रमांक महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मिळवलेला आहे. इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे देखील बसलेत. त्यांचं डिपॉझिट जास्त आहे पण बाकीची जे काही त्याच्यामध्ये टप्पे असतात त्यामध्ये आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही नंबर 1 बँक आहे. कारण दैदिप्यमान प्रगतीमध्ये या बँकेची स्थापनेपासून तुम्ही बघितलं तर सतत अ वर्ग ऑडिटचा आहे. एनपीएचं प्रमाण 17 वर्ष शून्य आहे, असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही जिल्हा बँकेमध्ये. ते ह्या जिल्हा बँकेनी यश मिळवलेलं आहे. वसुलीची टक्केवारी कायम 95%च्या पुढे आहे आणि 100 हून अधिक पुरस्कार या बँकेला त्या ठिकाणी मिळालेले आहे. दुष्काळ पडतो, आपण पण दुष्काळाला सामोरं गेलेलो आहे, कधी ना कधी नैसर्गिक संकट येतं, परंतु त्याच्यातनं पण ताऊन सुलाखून आपली बँक पुढे त्या ठिकाणी गेलेली आहे हे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्या महाराष्ट्राला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एक गौरवशाली अशा प्रकारची परंपरा आहे. ग्रामीण भागामध्ये होणाऱ्या बचतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीनं या बँकेची स्थापना झालेली आहे आणि या बँकेच्या जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, औद्योगिक विकासाला अतिशय मोलाची अशा प्रकारची भूमिका बजावलेली आहे. मित्रांनो, मी मधल्या काळामध्ये मी हे सगळं बघत असतो, काही कुठं अडचणी आल्या तर माझ्या परीनं पण मी मदत करत असतो. आज अमित शहा देखील सहकार मंत्री या नात्याने जेव्हा कधी काही अडचण सांगितली जाते त्यावेळी सोडवली जाते. आजच मी तुमच्याकडे यायच्या आधी ते मुंबईत आले होते, मी त्यांना भेटलो. तुमच्यातले अनेक ऊस उत्पादक शेतकरी आल्यानंतर शिवेंद्रबाबांनी, बाळासाहेबांनी, रामराजेंनी, अनेक सहकाऱ्यांनी मला विचारलं की अजित FRP चा दर वर्षी वाढतोय पण MSP वाढत नाही. मी अमितभाईंना सांगितलं की अमितभाई काही करा परंतु आता MSP वाढवा, कारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये चांगला भाव देण्याचा प्रयत्न करतो, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे. त्याच्यातनं त्यांचा संसार आणि त्यांच्या मुलाबाळांचं
भलं होत असतं. त्याकरता तुम्ही याच्यात लक्ष द्या. ते मला म्हणले तू बघ 7 दिवसाच्या आत मी एमएसपीचा भाव वाढून दाखवतो की नाही. ते दाखवल्यानंतर निश्चितपणे उसाला चांगला दर मिळाल्याशिवाय राहणार नाही हे देखील माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी सांगतो. मधी मुख्यमंत्री आलेले होते, लाडकी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मला येता आलं नाही कारण माझे पण राज्यात दौरे चाललेले. मित्रांनो, यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना सभासदांनो फार विचारपूर्वक मला पण तुमच्यामुळं आमदारांच्यामुळं पक्षाच्यामुळं अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष कामाची संधी मिळाली. त्या 10 वर्षामध्ये मी पण माझ्या परीनं शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो. शंभूराज देसाई इथं आहेत, त्यांनाही माहितीये की कुठलं खर्चिक बाब असेल तर सीएम डीसीएम विचारतात की हो काय करायचं. कारण राज्य तर चाललं पाहिजे, प्रगतीशील राज्य आहे, देशातलं नंबर 1चं राज्य आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न चांगलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे चाललेलं आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक त्याला शिस्त लावून दिलेली आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे त्याची पण शिकवण त्यांनी त्या काळामध्ये दिलेली आहे. अलीकडे काही वाचाळवीर झालेत त्यांच्याकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, पण आपण सगळ्यांनी एकीकरून जातीय सलोखा ठेवला पाहिजे. आणि हे करत असताना माझ्या मनात बरेच दिवस होते, जसं इथं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचा माझा शेतकरी बसलेला आहे, मला वाटायचं की त्याच्या विजेचं बिल माफ केलं पाहिजे आणि त्याला मोफत वीज दिली पाहिजे. मागे 2003 मी दिली, त्यावेळेस पण मी मंत्रिमंडळामध्ये होतो, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, आपल्याकडे दुष्काळ होता, 0 लाईट बिल दिलं. परंतु 2004 पुन्हा विलासराव आले आणि ते म्हणले आपल्याला परवडणार नाही आणि पुन्हा लाईट बिल सुरू झालं. मित्रांनो, आज राज्यामधली परिस्थिती बदलली. शेतकरी बांधवांनो, आज 9,500 मेगावॅटची सोलरवर वीज निर्मिती आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यात 35,000 एकर जमीन दिलेली आहे सरकारी आणि त्यांचे टेंडर मागवले. साधारण 6-8 महिन्यामध्ये तुमच्या माझ्या राज्याला 9 ते 9,500 मेगावॉट ही सोलरवरची वीज मिळणार आहे. आपलं टेंबू, ताकारी, म्हैसाळ, जिए काटापूर, उर्मोडी हे ज्या काही उपसा सिंचन योजना आहेत त्याच्यावर आपलं बरंच काही अवलंबून आहे. वसना, वांगणा, कवठे, केंजळ, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, विष्णुपुरी पण आहे तिथं जी, पुरंदर पण आहे, जनाई शिरसाई पण आहे. आम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये ह्या योजना सोलरवर आणायच्या आणि विजेचा भार आम्हाला कमी करायचा आहे. पाणीपट्टी माझा शेतकरी देतो परंतु विजेचा भार तो त्याला सहन होत नाही. आणि त्या प्रकारे पहिल्या टप्प्यात 3, 5, 7.5 मोटरला आम्ही वीजमाफी दिली. 14,900 जवळपास 15,000 कोटी मला बजेटमधनं ऊर्जा विभागाला महावितरणला द्यावे लागणार आहे तशी आम्ही तरतूद केली. त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही. पण मी आज तुम्हाला सांगतो, तुमची बरेच वर्षाची मागणी माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाची, आम्हाला निम्मा आठवडा दिवसा निम्मा आठवडा रात्री वीज नको, पाहिजे ती दिवसा पाहिजे, तेही काम 6 ते 8 महिन्यांनी तुम्हाला सगळ्यांना दिवसा सूर्य उगवल्यावर वीज मिळेल, सूर्य मावळल्यावर वीज बंद तुमची शेती पंपाची होईल. 8.5 लाख पंप 24,000 कोटीची तरतूद केली. इथून पुढे ज्या शेतकऱ्याला वीज पंप पाहिजेत त्याला सूर्य सोलरवर चालणारे वीज पंप आम्ही देणार आहे. आम्हाला त्यांचा त्रास बोजा कमी करायचा आहे. आता आम्ही कांदा निर्यात बंदी आम्ही सगळ्यांनी महायुतीनं प्रयत्न केला, केंद्राने ती उठवली. भातावरची बासमतीची बंदी त्या ठिकाणी उठवली. आज सोयाबीन, कापूस, ऊस याला भाव कसा मिळेल ह्याबद्दलचं आमचं नियोजन आहे. या सगळ्याच्या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगला पाहिजे. आपण तर 0% व्याजाने पीक कर्ज घेता, परंतु महाराष्ट्रातल्या कितीतरी बँका 0% व्याजाने पीक कर्ज देऊ शकत नाही. आपण फार साताराकर भाग्यवान आहात, अर्थात तुम्ही चांगले संचालक बोर्ड निवडून देता म्हणून तुम्ही भाग्यवान आहात. आणि हे सातत्य सतत टिकवा, तुम्हाला कळलं पाहिजे. कारण काही काही बँका एवढ्या 1 नंबरच्या होत्या पण त्या रस्सा तळाला गेल्या. तशा पद्धतीनं कदापि आपल्या बाबतीमध्ये होता कामा नये. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब
बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील आणि किशनवीर आबा यांनी ज्या उद्देशाने हे मुहूर्तमेढ रोवलेली आहे तेवढ्याच तर्फेने आपल्याला याला पुढे त्या ठिकाणी घेऊन जायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांचं भलं करून घ्यायचंय. बँकेनी आपुलकीची सेवा देताना चांगल्या बँकिंग सुविधा देण्याच्या करता सतत ही बँक प्रयत्नशील आहे. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत नाविन्यपूर्ण योजना ह्या आखल्या गेल्या पाहिजेत, तेही आता तुम्ही त्या बाबतीमध्ये करताय. महिला मला बहुतेक नितीन पाटलांनी केला असेल परंतु मला आठवत नाही, महिलांच्यासाठी झिरो बॅलन्स सेव्हिंग खात्याची सुविधा द्यावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिलेली आहे म्हणतात, कारण आम्ही महिलांना 46,000 कोटी रुपये दरवर्षी त्या गरीब महिलेला ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना देणार आहे. शेतकरी बांधवांनो, सभासदांनो, यावेळेस महायुतीच्या सरकारने निर्णय घेत असताना जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला नाही. सर्व समाजाला, शेतकऱ्यांना 5, 7.5 आणि 3 लाख मोफत वीज दिलेली आहे. तुम्ही म्हणाल नुसतं सांगताय, 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं बिल, मागची बाकी झिरो, आजची बाकी झिरो, पुढचं बिल झिरो असं बिल तुम्हाला देणार. मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं, माझं आणि मंत्रिमंडळाचं ठरलेलं आहे. तशा पद्धतीनं बिलाचा सॅम्पल पण आमच्याकडे आलेलं आहे, त्याकरता काळजी करू नका. आणि ह्या तात्पुरत्या योजना नाहीत, ह्या लॉंग टर्मच्या योजना आहेत. त्याच्या संदर्भामध्ये या योजना देणाऱ्यांना पुढच्या काळामध्ये कुणाला संधी द्यायची, कुणाला संधी नाही द्यायची, हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर माझ्या मायमाऊली इथं बसल्यात, माझ्या बहिणी इथं बसल्यात, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं करा. आणि माझे बांधव पण इथं आहेत, त्यांनी पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करावा. म्हणजे पुढेही 5 वर्षाच्या करता या योजना चालू राहण्याचा शब्द या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देतो. आपण त्याबद्दल काळजी करू नका. आम्हाला पण अनेक प्रकारचा अनुभव आहे. शेवटी संस्था कशा चालल्या पाहिजेत. माझ्याही भागातल्या संस्था, तुम्ही साखर कारखाने घ्या किंवा तुम्ही जिल्हा बँक घ्या किंवा कोण इतर संस्था घ्या, आम्ही अतिशय चांगल्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या 2 कारखान्यांनी काय भाव दिलेत तेही तुम्ही बघितलेले. ते भाव तुम्हाला सांगून मी अन्ना कुणाला अडचणीत आणत नाही, परंतु या पद्धतीनं माझ्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे. माझ्या बांधवांच्या करता परवाच्या कॅबिनेटला आम्ही निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्याला जो दर मिळतोय तो कमी मिळतोय, 5 रुपये लिटरला आम्ही अनुदान वाढवलं. आज 1 ऑक्टोबर कालपासून शेतकऱ्यांनो 1 ऑक्टोबरच्या दुधाला देखील तुम्हाला मिळणाऱ्या दरापेक्षा 7 रुपये अनुदान हे सरकारकडनं जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. चांगला व्यवसाय करा, चांगला धंदा पाणी करा, चांगली काळ्याची सेवा करा. पाण्याच्या बद्दल देखील अतिशय महत्वाचे निर्णय आम्ही घेतलेले आहेत. ते सांगून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. कधीतरी संधी मिळाली तर ते पण सांगण्याचं काम करेल, कारण आता पुढे 2-1.5 महिने हेच काम आम्हाला करायचंय. बाकीचं सहकार हा आपल्या राज्याच्या विकासाचा पाया आहे, तो पाया आपण टिकवला पाहिजे. स्पर्धेचं युग आहे. परदेशी बँका, परराज्यातल्या बँका, परजिल्ह्यातल्या बँका, परतालुक्यातल्या बँका, अशा अनेक बँका अनेक ठिकाणी उघडू शकतात आणि त्या स्पर्धा करू शकतात. त्यावेळेस माझी नावाजलेली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी घोडदौड आहे ही अशीच राहण्याच्या शुभेच्छा ह्या अमृत महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं देतो. या बँकेमध्ये काम करत असताना मला आवर्जून आज स्वर्गीय लक्ष्मणराव तात्या पाटील, स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले साहेब, स्वर्गीय विलासकाका पाटील यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मी त्यांचं स्मरण करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अनेकांची नावं घेता येतील, परंतु या बँकेच्या एकंदरीत नंतरच्या वाटचालीत यांनी फार महत्वाची भूमिका बजावली आणि त्या बँकेची शिस्त ही कुठेही बिघडू न देण्याचं काम केलं. ज्यावेळेस आपली इमारत आतल्या बाजूला होती त्याही काळामध्ये
विलास काकांच्या नेतृत्वाखाली ही बँक कशी चाललेली आहे ते मी स्वतः संचालक या नात्याने अनुभवलेलं आहे. अभयसिंह राजेंनी पण सहकार मंत्री या नात्याने अतिशय मनापासून या बँकेला भरभरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लक्ष्मणराव तात्यांचा स्वभाव तर आपल्याला सगळ्यांना माहितीच होता, अतिशय सडेतोड अशा प्रकारचा स्वभाव. परंतु संस्थेच्या बाबतीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज तात्या करायचे नाहीत आणि त्याच्यामुळं त्यांच्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही हेही मी आपल्या सगळ्यांच्या समोर नमूद करतो. आज मागे आमच्या शिवेंद्र बाबांनी पण अनेक वर्ष चेअरमन म्हणून इथं काम केलेलं आहे, चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आज आमचे खासदार नितीन पाटील करतायत, आमचे राम तिथं मनापासून त्यांना आशीर्वाद देण्याचं काम त्या बाबतीमध्ये इथं चाललेलं आहे. हे पण मी कदापि त्या ठिकाणी विसरू शकत नाही, कारण मी बघत असतो की फार बारकाईनं लक्ष स्वतः रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं तिथं असतं. तुम्ही सगळ्यांनी मिळून अशाच पद्धतीनं या बँकेची वाटचाल पुढे त्या ठिकाणी चालू ठेवावी. जिथं कुठं आमच्यासारख्या कार्यकर्त्याची थोडी बहुत कधी मदत लागली तर केव्हाही अशा पद्धतीनं मदत करायला आम्ही तयार आहोत. अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी तमाम माझ्या सभासदांचं, तमाम माझ्या विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंच कमिटीचं, तिथल्या सगळ्या माझ्या सभासदांचं, सचिवांचं, तसंच बँकेचे सीईओ, बँकेची सगळी त्यांची टीम आणि संचालक बोर्ड या सर्वांचं अभिनंदन करतो. आज अमृत महोत्सवाची सांगता झाली असली तरी उद्यापासून आपली शतक महोत्सवाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्यासाठी देखील आजच बँकेला आणि आपल्याला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.